जीवनसाथी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने एका विधवा आणि निराधार महिलेला संसार उपयोगी साहित्य देऊन मदतीचा हात दिलाय. भारती रमेश शिंदे या महिलेस 11 वर्षाची मुलगी व 10 वर्षाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच तिचं हार्टचं बायपास ऑपरेशन झालंय. ऑपरेशन झालेल्या 8 दिवसातच तिचे पती रमेश शिंदे यांचं निधन झालं. 2 मुलांना घेऊन ती कसे बसे दिवस काढत होती. दिनांक 23/8/2019 रोजी भारतीची जाऊ, ननंद, सासू, धीर यांनी तिला तिच्या सर्व संसार उपयोगी वस्तू त्यांच्याकडेच ठेवून घेऊन तिच्या 2 मुलांसहित घराबाहेर काढलं. भारती तिच्या 2 मुलांसहित रोडवर आली. भारती शिंदे ही मुलांसहित आपल्या जीवाचं काही बरे वाईट करून घेण्याच्या मनस्थितीत होती. अशातच तिला जीवनसाथी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुनंदा सुभाष वटकर या भेटल्या. त्यांनी तिला धीर दिला. तिला संस्थेच्या मदतीनं व सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांच्या सहकार्यानं तिच्या सासरच्या लोकांकडून तिचं सर्व संसार उपयोगी वस्तू तिला मिळवून दिल्या. जीवनसाथी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुनंदा सुभाष वटकर यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीनं तिला साडी, चोळी, चादर, गहू, ज्वारी, तांदूळ, तेल, साखर, चहापत्ती, स्टीलचे कप अशा सर्व संसारोपयोगी वस्तू देऊन तिचा संसार नव्यानं उभं करण्यास तिला सहकार्य करून तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेण्यापासून परावृत्त करून नवीन संसार उभा करून दिला आहे. मुलगी 10 वर्षाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी भारतीचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. 8 दिवसात त्यांचे पती रमेश शिंदे यांचं निधन झाले. ती 2 मुले घेऊन कशाविषय दिवस काढत होती. पण 23/8/2019 भारती शिंदेच्या सासरच्या लोकांनी तिला गृहोपयोगी वस्तू ठेवून घेऊन बाहेर काढले. ती रोडवर आली. 2 मुलं घेऊन तिला संसार करून खायचं या टेन्शनमध्ये मनस्थितीमध्ये 2 मुलांना येऊन काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल ह्या स्थितीत होती. त्यावेळेस मी जीवनसाथी बहुउद्देशीय सामाजिक संस्था च्या अध्यक्ष या नात्याने मी भारतीच्याकडे भेट घेऊन मी तिला समजावून सांगितले. परंतु तिला तिच्या सासर सदर बाजार पोलीस स्टेशन PSIची मदत घेऊन सासरच्या लोकांकडून सर्व काही सामान तिला मिळवून देण्यात आले. त्यानंतरनं जीवनसाथी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने तिला जे काही असेल साडी, चोळी, चादर, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी वगैरे जे काही असेल तिला गृहोपयोगी वस्तू देऊन तिचं एक सत्कार करण्यात आलं. परंतु तिचं पुन्हा नव्याने संसार थांबण्यात आलं. सध्या तिचं हार्टचं ऑपरेशन झाल्यामुळं ती एक अधू आहे. तिला कुठंतरी कामाचं वगैरे पण प्रयत्न चालू केलेला आहे. आणि मुलांचंही शाळेचं कुठेतरी व्यवस्था होणार आहे का त्याचाही प्रयत्न आमचा चालूच आहे. याप्रसंगी सुनंदा वटकर, सरिता तुळजापूरकर, सागर होटकर, लता सोनकांबळे, दीपाली गोन्याल, दीपाली गोरटल, प्रकाश देशमुख साखरे, संध्या गवळी, शांतू इंगळे, भारती शिंदे आदी उपस्थित होते.